गोलंदाज आघाडी संघाकडून येतोय तो सिद्धू पाटील. सुधीर पाटील मॅन फ्रॉम आग्रोली. हाणामारीचा षटक घेऊन रिंगणातील षटक टाकण्यासाठी सज्ज. पंच वेळ घेऊ नका, अजून एक सामना बाकी आहे. हॅलो, सामना चालू करायचा पंच. सुभाष पाटील वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिले षटक घेऊन स्ट्राईकला खुणा आले. सुरेख चेंडू खोलवर टप्प्यावर टाकलेला चेंडू निर्धाव निघतोय. चांगली सुरुवात म्हणता येईल गोलंदाज सुभाषकडून. स्ट्राईकला खुणा, नॉन स्ट्राईकला जितेंद्राशी सलामीची जोडी. पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र बॅटची टॉपेज घेते चेंडू आणि साधा झेल सोडतोय यष्टिरक्षक स्वतः कर्णधार. स्वतः कर्णधार झेल सोडतोय निलेश. तर मात्र जीवनदान कुणाला, स्ट्राईक रोटेट होते, स्ट्राईकला येतो जितेंद्र. संघाचा खाता उघडतो एक ने. पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र चेंडूला दिशा देतोय, चेंडू जातोय सीमारेषा लगत, चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत दोन धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती बिन गडीबाद तीन. पुन्हा एकदा सुहास टू जितेंद्र. सुरेख बडगा, चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. चौकारने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचती बेंगडी बाद सात. चांगली सुरुवात दोन्ही फलंदाजांकडून चालू असलेला सामना दिवा वर्सेस आग्रोली. सुरेख चेंडू एक धाव मेले संघाला. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती आठ वर. या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक. आता मात्र पुन्हा एकदा मारायचा होता चेंडू का बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू जातोय शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती नऊ वर. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. दिवा संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती बिनगडी बाद नऊ.
सुरेख फडका चेंडू जातो वन बाउंस सीमारेषा पार चौकाराने स्वागत करतोय गोलंदाज केतकेचा। कुणाला जीवनदान भेटला होता मागच्याच षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर बाद झाला असता, आता मात्र त्या जीवनदानाचा फायदा घेताना कुणाल चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 वर। वैयक्तिक खेळ तो 4-5 या धावसंख्येवर। अलंकार टांडेल पुन्हा एकदा केतक पुढचा चेंडू टाकेल कुणालेला स्ट्राइकला चेंडू पुल करतो चेंडू जातो वन बाउंस सीमारेषा पार संघाची धावसंख्या 4 ने वाढते धावसंख्या जाऊन पोहोचती 17 या आकड्यावर। आता मात्र काही विचार करावा लागेल गोलंदाजाला लाईन लेंथ चेंज करावी लागेल। सुरेख फडका चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात गडी बाद होतो पहिला धक्का पहिला मोहरा पहिला गडी बाद होतोय दिवा संघाचा। संघाची धावसंख्या 17 नवीन येणारा फलंदाज रोशन रोशन पाटील मॅन फ्रॉम दिवा वन डाऊनच्या रूपात येतोय कुणालाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज। पुन्हा एकदा या षटकातील पुढचा चेंडू खेळेल जितेंद्र आणि चेंडू जातो हवेमध्ये चेंडू खाली स्वतः कर्णधार निलेश चेंडू पर्यंत का पोहोचू शकला नाही चेंडू जातोय नो मॅन्स लाईन मध्ये तोपर्यंत दोन धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती 19 वर। या षटकातील अजूनही दोन चेंडू शिल्लक आणि चेंडू जातोय बिग हिट 6 धावा मिळतील संघाला 6 धावा मिळतील जितेंद्र याला। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती 25 वर। जितेंद्र वैयक्तिक खेळतोय 15 वर। आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू टाकेल केतक केतक टू जितेंद्र मात्र पंचांचे हात उंचावतात अवंतरचा खाता उघडतोय संघाला एक धावसंख्या मिळेल संघाची धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या जाऊन पोहोचती 26 वर। पुन्हा एकदा गोलंदाज आता मात्र पुन्हा एकदा चेंडू मारायचा होता चेंडू का बॅटच्या पट्टे देत नाही चेंडू जातोय नो मॅन्स लँड मध्ये तोपर्यंत दोन धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती 28 वर। षटक संपतय दोन षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या 1-28। महागडी अशी गोलंदाजी केतकेच्याकडून 19 धावसंख्या खर्च केल्या। आता मात्र नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय पिंटो नियम आहे
लोकांना नाही जिंकला जावा लागतं. बामटीने किती दिले मग अरे पण ही वैयक्तिक पहिल्याच संघाकडून तिसरे षटक घेऊन पिंटो स्ट्राईकला येतोय पहिल्यांदाच रोशन पाटील. आणि अवंतरने खत उघडतोय स्वतःचा पिंटू. एक धाव मिळेल संघाला. संघाची धावसंख्या एकने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 वर. पुन्हा एकदा पिंटू रोशन आणि धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र बाद धावचीत बाद होऊन परततो रोशन. जय स्टँडेल मॅन फ्रॉम करावा. नवीन फलंदाज भूपेश. रोशनाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज भूपेश. पिंटू तू जितेंद्र वैयक्तिक 15 धावसंख्येवर खेळतोय. आता मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडूला वळवतोय. चेंडू जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव निघतोय चेंडू. पुन्हा एकदा आणि चेंडू जातोय वन बाउंस सीमा पार. चार धाव मिळते जितेंद्र याला. चार धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 या धावसंख्येवर. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा आगामी चेंडू या षटकातील सुरेख बडगा. चेंडू सरळ सीमा रेषा लगत झेल बाद होतोय जितेंद्र. तिसरा धक्का लागतो दिवा संघाला. संघाची धावसंख्या 33 वर. करावे किल्ला संघाचे कोच निलेश टंडेल यांचं आगमन. त्यांनी आपलं आसन ग्रहण करायचंय. नवीन फलंदाज केतन. सुरेख या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू आपल्या माऱ्यामधील आपल्या कोट्यातील टाकेल पिंटू. तू केतन विनोद भोईर आणि गेला षटकार. षटकार संघाची धावसंख्या जवळ पोहोचते ती 40. डीजे तीन षटकांचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या 40 वर. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. फलंदाज केतन आणि भूपेश याला आता हाणामारी करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. केतन आणि पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला.
आता मात्र षटक संपतोय. वैयक्तिक पहिले संघाकडून चौथे षटक घेऊन एक अनुभवी असा खेळाडू स्वरूप पाटील अगुले संघाकडून शेवटचं षटक घेऊन स्ट्राइकला भूपेश सुरेख चेंडू. पहिल्या चेंडूवर गडी बात करतो स्वरूप. चौथा धक्का दिवागाव संघाला. गेम फास्ट करायचा आहे पंच. लवकरात लवकर फलंदाज येऊ द्या. अजून एक मॅच शिल्लक आहे आपल्या आजच्या दिवसातील. नवीन फलंदाज रोशन. फलंदाजांनी थोडी घाई करायची आहे, कृपया सहकार्य करा. स्वरूप रोशन आणि बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय कव्हर रिजन मध्ये. इवन बाउन्स सुरेख क्षेत्ररक्षण म्हणता येईल. दोन धावा वाचवण्याचा प्रयत्न मात्र गचाल फेकी होते. गचाल कलेक्शन. एक धाव मिळेल अजून संघाला. संघाची धाव संख्येचा अनुपस्थिती 43 वर. आता मात्र स्ट्राइक लिहिलो आहे. बिग मॅन फ्रॉम दिवा केतन आलेला षटकार ठोकला होता केतन याने. पुन्हा एकदा स्ट्राइकला येतोय स्वरूप. सुरेख चेंडू म्हणता येईल. निर्धाव काढण्यामध्ये यश स्वरूप याला. संघाची धाव संख्या स्थिर स्थगित. पुन्हा एकदा स्वरूप केतन. पुन्हा एकदा निर्धाव निघतो चेंडू. संघाची धाव संख्या 43 वर स्थिर. अजून या षटकातील दोन चेंडू शिल्लक. सुरेख फडका टायमिंग शॉट म्हणता येईल. आणि चेंडू सीमारेषा पार चौकार. दोन्ही क्षेत्रक्षेला भेदून निघालेला हा चेंडू. चेंडू जातो सीमारेषा पार चौकार. चौकार आणि संघाची धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्येचा अनुपस्थिती 47 वर. आणि या इनिंग मधील शेवटचा चेंडू टाकेल स्वरूप. खेळेल केतन शेवटचा चेंडू. सुरेख फडका चेंडू जातोय सीमारेषा लगा. चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत दोन धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 49 वर. आणि जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 50 धावांची गरज. आमचे साथी समालोचक अजित तंडेल यांना विनंती करतोय, त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. यापुढचं समालोचन करतील आमचे अजित तांडेल सर. पुढचा आवाज त्यांचा असेल. धन्यवाद. स्पर्धेचं उद्दिष्ट काय माहिती. तू कपरा तो पुरता जिंकते तुला समजत नाही. हुशार आम्ही म्हणून पुढे झालाच नाही. लगीन
हॅलो हॅलो दिवा संघाला विनंती आहे की शत्ररक्षण लावायचं तर अजून एक सामना खेळवायचा आहे प्लीज पंच. आता चालू असलेला सामना दिवा वर्चेस आगोळी असा सामना क्वार्टर फायनलचा सामना क्वार्टर फायनलचा पहिला सामना सॉरी दुसरा सामना 49 धावाकडून 50 धावांचं आव्हान लक्ष टार्गेट ठेवलं होते आगोळी संघ दिवा संघाने आगोळी या संघासमोर 4 षटकामध्ये 50 धावा. नवी मुंबई 30+ क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजक करावे गाव यांच्या वतीने आयोजित ही टुर्नामेंट या सत्रातली सलग या मैदानावरची मला वाटतं तिसरी टुर्नामेंट. पहिली टुर्नामेंट झाली 40+ सेकंड टुर्नामेंट झाली नवी मुंबई क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित आणि ही तिसरी आहे ती नवी मुंबई 30+ क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजक केलेली करावे गावच्या वतीने ही टुर्नामेंट. या टुर्नामेंटचा पहिला दिवस पहिल्या दिवसातला दुसरा क्वार्टर फायनलचा सामना या सामन्यामध्ये दिवा संघाने विजयासाठी आगोळी संघासमोर 24 चेंडूमध्ये 50 धावांचं आव्हान लक्ष टार्गेट ठेवलं आहे. बघूया दरम्यान कशा पद्धतीने पेळवतो तो हा संघ. दरम्यान पोलीस दलातील काही अधिकारी वर्ग इथं उपस्थित आहे. खरोखर त्यांना सलूट करणं आपलं कर्तव्य बनतं की कारण आपल्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत करत असतात पहारा देत असतात त्यांच्यामुळे आपण इथं सुव्यवस्थित रीतीने सर्व गोष्टी आयोजित करू शकतो असे पोलीस दलातील काही अधिकारी वर्ग इथं उपस्थित आहेत त्यांचं खरोखर हार्दिक आभार व्यक्त करतो आहे. तसंच करावेगाव ही क्रिकेटची पंढरी समजली जाते. या पंढरीच्या कळशाचा आणि पायथ्याचं जे काम केलं जातं ते योगेश तांडेल कांचन तांडेल यांच्या वतीने खूप टुर्नामेंटचं आयोजन इथं केलं जातं. तसेच करावे गावातील क्रिकेट रसिकांसाठी किंवा क्रिकेट खेळाडूंसाठी एक वेगळा चांगला प्लॅटफॉर्म त्यांनी तयार करून दिलेला असं योगेश तांडेल कांचन तांडेल निलेश म्हात्रे पोलीस निलेश दलातील कर्मचारी पोलीस निलेश म्हात्रे. दरम्यान पहिला चेंडू राईट वर्धगडीचा मारा एक धावसंख्येपर्यंत दुसऱ्या एकच धाव मिळते सुंदर क्षेत्ररक्षण तितकीच खराब चेंडू मी फेकी मात्र एकच धाव मिळले धावसंख्या धावून पोहोचते 1 घरामध्ये 1 for loss or none बिन बाद एक. दरम्यान गोलंदाजच्या बोलावर कुणाल दरम्यान स्ट्राईकला तो सचिन पुढचा चेंडू आगामी चेंडू हा चेंडू यार चेंडू खेळून काढला चेंडू सर मिड ऑनच्या दिशेने लॉंग मिड ऑनच्या दिशेने एक धाव संख्या पूर्ण करतो एकच धाव मिळते सुंदर क्षेत्ररक्षण तितकीच चांगली चेंडू फेकी ज्याला म्हणता येईल वेल गॅदर. दरम्यान धाव संख्या 1 ने वाढते धाव संख्या जाऊन पोहोचते ती 2 घरामध्ये 2 for loss of none इन व्हेरी फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस धाव संख्या 2. पुढचा चेंडू राईट मुर्दकरीचा मारा 10-12 बावलांचा जबरदस्त रन अप पंचांच्या डाव्या हाताने गोलंदाजी करेल. दरम्यान खेळण्यासाठी स्वास्थ तयार पुढचा चेंडू हा चेंडू मारायचा होता निर्धाव चेंडू थोडासा लेग स्विंग पद्धतीचा चेंडू ज्याला म्हणता येईल स्टंपच्या वरून गेलेला चेंडू निर्धाव चेंडू धाव संख्या मात्र आहे त्या स्थितीमध्ये धाव संख्या 2 धाव संख्या 2. पुढचा चेंडू आगामी चेंडू राईट मोर्दकडीचा मारा हा चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू सोडून दिला पंचांनी वाईट घोषित केलाय वाईट धावसंख्येने आवर्तन धावसंख्येत 1 वाढ संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 3 घरामध्ये 3 for loss of none. बघूया थोडासा याचा खराब मारा 50 धावांचा पाठला करताना धावसंख्या जाऊन पोचते 3 घरामध्ये. बघूया परत कुणाल सुहाससाठी पुढचा चेंडू आगामी चेंडू हा चेंडू दरम्यान क्लीन बॉल ज्याला म्हणता येईल चेंडू नीटचा काही समजला नाही दरम्यान लेग स्विंग पद्धतीचा चेंडू त्रिफळाचित केला ते सुहास याला धाव संख्या 3. धाव संख्या 3 नवीन फलंदाज स्वरूप अगोदरच्या मॅच मध्ये सुंदर फलंदाजीचा प्रत्यक्षित पाहायला मिळालं ते स्वरूप याच्याकडून एक सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली स्वरूप याची. बघूया आता आपल्या संघासाठी कशी साजेशी खेळी खेळतो तो स्वरूप 50 धावांचा पाठला करताना धाव संख्या 3 घरामध्ये 1-3. पुढचा चेंडू आगामी चेंडू कुणाल बघूया पहिल्या षटकाचे अजून ही 2 चेंडू शिल्लक धाव संख्या धावपळ करू लागले ते 3 घरामध्ये कुणाल राईट बोलतो तिकडे समोर हा चेंडू फुलटॉस चेंडू चेंडू खेळून काढला चेंडू चा सर्व मिड ऑफच्या दिशेने 1 बाउन्स बाउंड्री
दरम्यान चार धावांचा लाभ ज्याला म्हणता येईल स्वप्नील साठी. दरम्यान धाव संख्या चार ने वरती धाव संख्या जाऊन पोहोचते ती स्वरूप साठी. धाव संख्या चार ने वरती धाव संख्या सात वर. बघूया पहिल्या षटकातला अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल चेंडू राईट मुर्दगीरचा मारा. दहा बारा बावलांचा रणअप पंचांच्या डाव्या हातून गोलंदाजी करेल. दरम्यान खेळण्यासाठी सौरभ तयार. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू चेंडू खेळून काढला. चेंडू शॉर्ट मिड ऑनच्या दिशेने मिड ऑनच्या दिशेने एक धाव संख्या पूर्ण होता. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न ज्याला म्हणता येईल एकच धाव मिळते. स्ट्राईक घेत होतो स्वरूप. दरम्यान धाव संख्या एक ने वाढते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती नऊच्या घरामध्ये सॉरी आठच्या घरामध्ये आठ. पहिला षटक संपतोय. धाव संख्या आठ. स्वप्नील याने आठ धाव संख्या देऊन एक गडी गारत केला या पहिल्या षटकामध्ये. धाव संख्या आठ. गोलंदाज रोशन बघूया स्वप्न स्वरूप साठी. स्वरूप याने अगोदरच्या मॅच मध्ये जबरदस्त आक्रमकता दाखवली होती आणि आपल्या संघाला विजयश्री मिळवून दिला होता तो स्वरूप याने. बघूया आता थोडीशी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. पन्नास धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकात धावसंख्या झालेली आठ. अजूनही बेचाळीस धावांची गरज. अठरा चेंडू आणि बेचाळीस धावा. बघूया गोलंदाज रोशन. राईट मुर्दगीरचा मारा. सात आठ पावलांचा रणअप पंचांच्या डाव्यात गोलंदाजी केली. दरम्यान पुढचा चेंडू आगामी चेंडू. हा चेंडू सुंदर फटका ज्याला म्हणतात. दरम्यान बघूया झेलबाद होण्याची शक्यता मिड ऑनच्या दिशेने. दरम्यान हा झेलबाद स्वरूप बाद. एक चांगला आक्रमक फलंदाज बाज होतो बाद होतोय. दरम्यान धाव संख्या आहे त्या स्थितीमध्ये आठ वरती. आता अग्रोही संघ थोडासा बॅकफूट वरती येतोय. नवीन फलंदाज हरीश. आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. मी खरोखर त्याचे आभार व्यक्त करतो कारण मगाशी मी ती मॅच बघत होतो अगोदरची मॅच. त्याच्यामध्ये सुंदर ते सगळं आपल्याला सर्व पद्धतीचं जे पत्रक दिसतं. एक्झाम्पल म्हणतो की स्कोअर स्कोअर बोर्ड ज्याला म्हणतो आपण स्कोअर बोर्ड. एक सुंदर स्कोअर बोर्ड सगळं त्याच्यामध्ये कोणी किती रन्स काढल्या फलंदाज गोलंदाज. पुढचा चेंडू आगामी चेंडू. हा चेंडू शॉर्ट चेंडू मारायचा होता ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू. लेग स्पिन पद्धतीचा चेंडू. व्हाईट चेंडू व्हाईट चेंडूने आवाजणार. धावसंख्येत एक निवाड. संघाची धावसंख्या जाऊन पोचतो ती नऊ वरती. पुढचा चेंडू राईट मोर्तकडचा मारा. हा चेंडू परत एकदा ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू. व्हाईट चेंडू खराब चेंडू. दरम्यान धावसंख्या एक निवाडते. धावसंख्या जाऊन पोचते ती दहाच्या घरामध्ये. आता थोडासा स्वैर मारा खराब मारा ज्याला म्हणता येईल रोशन याचा. पुढचा चेंडू राईट मोर्दगीरचा मारा. हा चेंडू मारायचा होता स्टंपच्या वरून गेलेला चेंडू. चेंडूला कव्हर करता आला नाही. दरम्यान धावसंख्या मात्र स्थगित. सुंदर चेंडू. धावसंख्या स्थगित. धावसंख्या आहे ती दहा. पुढचा चेंडू राईट ओर्धकडचा मारा. हा चेंडू पर चेंडू आदळ तो सरळ डोक्यावरती. एक धावसंख्या घेण्याच्या प्रयत्नामध्ये दरम्यान हरीश हा बाद. चेंडूने घेतलेली उचली त्याच्यामध्ये चेंडू काही नीटचा समजला नाही. दरम्यान हरीश हा धावाच्या रूपाने बाद होतोय. ही केलेली आत्महत्या ज्याला म्हणता येईल. धावसंख्या हायच त्या तिथीमध्ये. धावसंख्या आहे ती दहा. मगाशी मी आपल्याला युट्यूबवरती लाईव्ह बद्दल सांगत होतो खरोखर जी धावफळक आहे त्याच्यामध्ये फलंदाज गोलंदाज यांनी केलेली कामगिरी एकदम व्यक्ती व्यवस्थित रीतीने आपल्या समोर सादर केली जाते या युट्यूबच्या माध्यमातून. त्याच्यामुळे मी खरोखर त्यांचे आभार व्यक्त करतो. 185 देशामध्ये ही लाईव्ह केली टेलिकास्ट केली जाते ही लाईव्ह स्पर्धा. पुढचा चेंडू राईट मोर्दगीरचा मारा. खेळण्यासाठी तयार. हा चेंडू सुंदर चेंडू सुंदर फटका मिडवांच्या दिशेने मारल्या. दरम्यान बघूया बहुधा चौकार होण्याची शक्यता आणि वन बाउन्स चौकार. सुंदर फटका ज्याला म्हणता येईल. दरम्यान धावसंख्या चार ने वाढते. धावसंख्या जाऊन पोचते ती चौदाच्या घरामध्ये. बघूया दुसऱ्या षटकातल्या अजूनही दोन चेंडू शिल्लक. धावसंख्या चौदा.
पुढचा चेंडू राईट मोर्तकडे समान हा चेंडू शॉर्ट चेंडू चेंडू खेळून काढला चेंडू सरळ मिड ऑफच्या दिशेने एक धाव संख्या पूर्ण फलंदाज खूप थोडासा स्लो पद्धतीचा चेंडू होता दरम्यान धावबाद होण्याची शक्यता आणि हा धाव बाद एक धाव मिळते खराब रनिंग बिटवीन द विकेट ज्याला म्हणता येईल दहा संख्या पंधरा दरम्यान बघूया पुढचा चेंडू आगामी चेंडू खेळण्यासाठी तयार सज्जा सावध हा चेंडू यार चेंडू डीप चेंडू याला म्हणता येईल सुंदर चेंडू दरम्यान निर्धाव चेंडू दहा संख्या मात्र स्थगित दहा संख्या होती सोळा वरती सॉरी पंधरा वरती दोन षटकाच्या समाप्तीनंतर दहा संख्या पंधरा अजूनही पस्तीस धावांची गरज बारा चेंडू आणि पस्तीस धावा बघूया अग्रोली संघ थोडासा बॅकफूट वरती जातोय बारा चेंडू आणि पस्तीस धावा पण क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ ज्याला म्हणतात बारा चेंडू आणि पस्तीस धावा नवीन गोलंदाज धीरेन बघूया स्ट्राईकला तो महेश दरम्यान धीरेन राईट मोर्दकडे समाला पाचसा फलांचा हलकासा नाजूकसा रनअप पंचांच्या डाव्यातून गोलंदाजी करेल दरम्यान पहिला चेंडू हा चेंडू फुल टॉस चेंडू चेंडू टीचा खेळ भारत लॉलीपॉप चेंडू ज्याला म्हणता येईल तो सोडलेला आहे दरम्यान धावसंख्या मात्र स्थगित निर्धाव चेंडू पुढचा चेंडू राईट मोर्दकडे समाला पाचसा फलांचा रन लेग स्विंग ज्याला म्हणता येईल हा चेंडू परत एकदा निर्धाव चेंडू फलंदाजाला नीटसा काही समजत नाही दरम्यान धाव संख्या मात्र स्थगित धाव संख्या आहे ती पंधरा पुढचा चेंडू राईट मोर्दकडे मारा चेंडू हा चेंडू दरम्यान परत एकदा निर्धाव चेंडू दरम्यान यष्टी छीत फलंदाज बाद केलेला नाही फलंदाज बागे या बाद नाही केला फलंदाज केला आउट केला ना नाही केला फलंदाजाला बाद आता केला नवी मुंबई 30+ क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हे टुर्नामेंट त्याच्यामुळे काही आपले जे नियम असतील ते मला वाटते झाडाला टाकून ठेवावे लागतील पुढचा चेंडू आगामी चेंडू हा चेंडू कोणला हे त्याला कोण आहे तो तू इथं बसला होता रे खेळ चालू ठेवायचा आहे हॅलो पुढचा चेंडू हा चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू व्हाईट चेंडू याला म्हणता येईल धाव संख्येत एक निवाड व्हाईट 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 टाकला 18 पुढचा चेंडू हा चेंडू परत ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू व्हाईट चेंडू अवंतर धाव संख्येत एक निवाड संघाची धाव संख्या 19 बाबा पुढचा चेंडू आगामी चेंडू हा चेंडू आता लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू व्हाईट चेंडू याचा खराब मारा स्वैर मारा नाठाल वांना मारा ज्याला म्हणतात धाव संख्या 20 पुढचा चेंडू हा चेंडू परत ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू नो बॉल नकारात्मक चेंडू
फ्रीट फ्रीट दरम्यान बघूया आता मात्र याचा जबरदस्त खराब मारा, अतिशय खराब मारा. धावसंख्या एक ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते 21 घरामध्ये. आणि हा फ्रीट बघूया, फ्रीटचा कितपत फायदा उठवतोय तो हा फलंदाज. हा चेंडू सुंदर, चेंडू सुंदर फटका ज्याला म्हणता येईल, मिड ऑफच्या दिशेने मारला फटका. दरम्यान बघूया चौकावणी सुंदर क्षेत्ररक्षण ज्याला म्हणता येईल, जबरदस्त जिगरी क्षेत्ररक्षण ज्याला म्हणता येईल. दरम्यान नक्कीच आपल्या संघासाठी दोन धावसंख्या वाचवल्या क्षेत्ररक्षकाने, सुंदर क्षेत्ररक्षण. दरम्यान धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या 23. पुढचा चेंडू, आगामी चेंडू बघूया. हा चेंडू शॉर्ट फी, चेंडू चेंडू मारून चेंडू सर मिड ऑफ दिशेने. दरम्यान बघूया चौकावणी सुंदर क्षेत्ररक्षण ज्याला म्हणता येईल. दरम्यान एक धावसंख्या पूर्ण करतो, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न ज्याला म्हणते, दुसरी धावसंख्या पूर्ण करतो फलंदाज. कमीत कमी या दोन्ही क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी 4 धावसंख्या नक्कीच वाचवल्या. दरम्यान धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोचते 25 बॉल. पुढचा चेंडू, अवघा चेंडू, हा चेंडू सुंदर फटका मिडवांच्या दिशेने. दरम्यान बघूया जलबॉल होण्याची शक्यता आणि हा सुंदर झेल. बघूया धाव संख्या 25. आता शेवटच्या षटकामध्ये 25 धावांची गरज, आवश्यकता ज्याला म्हणता येईल. 6 चेंडू आणि 25 धावा. सहा चेंडू आणि 25 धावा. बघूया चौथा शतक घेऊन येतो गोलंदाज केतन. हा चेंडू बॅट चिकट घेऊन गेला चेंडू, म्हणजे ऑप्शनच्या थोडस बाहेरचा चेंडू, सॉरी व्हाईट चेंडू याला म्हणतात. व्हाईट चेंडू आवाजातही एक निवाड, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 घरामध्ये. आता 6 चेंडू आणि 24 धावा, म्हणजे चेंडू प्रति चेंडू मागे 4 धावेची धावगती ज्याला म्हणता येईल, चौकार खेचावा लागेल. खूप बबन मात्रे बबन मात्रे प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी, बबन मात्रेंसाठी, फक्त बबन मात्रेंसाठी. जर सीमारेषेबाहेर कॅच पकडला तर 5,000 रुपये सचिन तांडेल यांच्याकडून. सीमार पण सिक्स मारली पाहिजे ना बबन मात्रे, लक्षात घ्या जिथं चेंडू जाईल तिथं आपण धावायचं आहे. 5,000 रुपये पारदोषक, जर षटकाराच्या बाहेर बॉर्डर लाईनच्या बाहेर कॅच पकडला तर, आतमध्ये नाही. पुढचा चेंडू, आगामी चेंडू, हा चेंडू बॅटची कड घेऊन गेला चेंडू, दरम्यान स्वतः पकडतोय. दरम्यान एक धावसंख्या मिळते, धावसंख्या जाऊन पोहोचते 27. पुढचा चेंडू, आगामी चेंडू, हा चेंडू फलंदाज नीटचा काही समजला नाही, निर्धाव चेंडू. महेश याचा खूपच खराब खेळ ज्याला म्हणतात आपल्या संघासाठी. 5 चेंडू मध्ये फक्त एकच धाव काढलेली आहे महेशाने. दरम्यान हा 6 चेंडू, धावसंख्या मात्र स्थगित. पुढचा चेंडू केतन महेशसाठी, हा चेंडू फुलटा चेंडू मिडवांच्या दिशेने मारलेला हा. दरम्यान हा झलबात महेश बात, दिवाळे ना, दिवाळे संघाचा कर्णधार आणि दिवा संघाचा कर्णधार. प्लीज नाणेबिकीचा कॉल करण्यासाठी सामाजिक कक्षामध्ये यायचं आहे. आग्रोळी संघाच्या कर्णधाराने आपला सन्मान